23 लाखचा शासन निर्णय रद्द करा या मागणीसाठी जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीनं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना निवेदन देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या शिष्टमंडळाने नुकतीच मुंबई येथील मंत्रालयात जाऊन शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि प्रधान शिक्षण सचिव नंदकुमार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी साखळे घातले. यावेळी शिष्टमंडळाने सन 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे तसेच 23 ऑक्टोबर 2017 अन्यायकारक शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधले. यावेळी औरंगाबाद येथून संघटनेचे राज्य सरचिटणीस गोविंद उगले यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. या शिष्टमंडळात राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, राज्य सरचिटणीस गोविंद उगले, सुनील दुधे, आशुतोष चौधरी, प्राजक्ता झवरे, कुणाल पवार, संदीप पवार, गोविंद करकले, अमोल शेळके, भूषण आगे यांचा समावेश होता.